महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. आता घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. नागपुरात रविवारी दुपारी भेंडे लेआउट परिसरात एका कुटुंबाने वीज कनेक्शन तोडलं म्हणून महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. सोनेगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कुख्यात रणजित सफेलकरद्वारे करण्यात आलेला विशाल पैसा डेली या मित्राचा खून एक अपघात असून या प्रकरणी हत्या व गुन्हेगारी षडयंत्र या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर आंबेडकर मार्ग कमाल चौक इथे मेडिसाईन स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने कोविड लसीकरण आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन राज्याचे ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत अन्नामोड चणकापूर परिसरात एका ट्रकने सायकल चालकाला चिरडले असता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून लोकांनी परिसरात झालेले अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. तसेच अतिक्रमण आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले की केवळ कौशल्य विकास आणि नागपूर शहरातील विविध उद्योग समूहांसह राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये व्यापक समन्वय साधल्यास कुशल मनुष्यबळ निर्माण होऊ शकते आणि युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी मिळू शकतात. यासाठी प्रशासन उद्योग समूहांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. येत्या 5 तारखेला जिल्हा परिषदेच्या 16 OBC जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मध्य नागपूरच्या इतवारी सराफा बाजारात या दिवसात विकास कामांना विलंब झाल्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. तसेच कोरोना कालावधीच्या तीव्र मंदीनंतर आता बाजारपेठा पुन्हा वैभवात परतल्या आहेत. परंतु सराफा बाजारात जिथे अपूर्ण सिमेंट रस्ता अनेक महिन्यांपासून अपघाताचे कारण बनला आहे, यामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसायही उद्ध्वस्त होत आहे. सतत सुरू असलेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान होत आहे. तसेच शेतीपर्यंत जायला धड रस्ताही नाही आहे. स्थानिक प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. दरवर्षी भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाहणी केली. या मेळाव्याला देशभरातून लाखो भाविक येतात. संत भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे उभारलेल्या स्मारकचेही त्यांनी दर्शन घेऊन ही परंपरा कायम राहील असा विश्वास जनतेला दिला. दसरा मेळावा आणि भगवान बाबांच्या दर्शनासाठी लाखोंचा लोकांचा एकत्र येणं ही परंपरा आहे. ती भक्ती आणि शक्तीची परंपरा आहे आणि ती परंपरा मी जाहीर केलेली आहे की जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, भलेही माझ्यासमोर 1 लाख लोक असतील नाही तर 10 लोक असतील, मी दसरा मेळाव्याला भगवान भक्तीगड सावरगाव येथे दर्शनासाठी जाणार. आणि आज मी त्याच्या पाहणीसाठी गेले होते, कारण जेव्हा मी ते मंदिर उभा करायला घेतलं होतं, भगवान बाबांची भव्य मूर्ती तिथे उभारली आहे, तिथे तेव्हा प्रचंड दुष्काळ होता आणि पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे आम्ही बांधकाम थांबवलं होतं. ते काम पूर्ण करण्यासाठी काय काय करायची आवश्यकता आहे त्याच्यासाठी मी स्वतः पाहण्यासाठी गेले. इंटरनेटच्या माध्यमाने 13 वर्षीय मुलीशी आधी मैत्री करून नंतर तिला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला विष्णुनगर पोलिसांनी अटक करत अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली. विष्णुनगर पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपहरण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. एक 13 वर्षाची मुलगी रात्री घरातून 8 वाजता क्लासला जाते म्हणून निघून गेली. ती परत न आल्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसांना देऊन तक्रार दिल्यानंतर आम्ही किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपास करत असताना मुलीकडे मोबाईल वगैरे आहे का याबाबत विचारणा केली असता नाही नसल्याचं सांगितलं. बिना मोबाईलची गेले सांगितलं. नंतर मग आम्ही आईवडिलांचा मोबाईल चेक केला, तिच्यावरती चॅटिंग पाहिलं मुलीनं कोणाला चॅटिंग केलं आहे किंवा नाही. तर त्यानुसार इंस्टाग्रामवरून ती मुलगी एका मुलाशी चॅटिंग करत असल्याचे दिसून आलं. त्याप्रमाणे आम्ही त्या संशयित मोबाईलचा नंबरचा आम्ही CDR HDR काढला. त्यानुसार तो निघाला उस्मानाबादचा मुलगा. मग त्याचं टावर लोकेशन पाहिलं, टावर लोकेशन आता घेऊन दिसं. त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी टीम पाठवली, त्याचा लोकेशन शोध घेतला, लोकेशनवर जाऊन त्या ठिकाणी मुलगा आणि मुलगी दोन्ही मिळून आले. त्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्या मुलाला सध्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आणि मुलगी आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर राम बारोट यांचं त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झालं आहे. राम बारोट यांच्या अंत्यदर्शनासाठी खासदार गजानन कीर्तिकर, आमदार अतुल भातखळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील मांजर धरण क्षेत्र परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्यात आवक पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढली असून धरणाचे 6 दरवाजे पुन्हा 2 मीटरने उचलण्यात आल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसीय राजव्यापी संप पुकारला आहे. रिक्त पदभरती करणे, अस्थायी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, सुरक्षा रक्षक नेमणे अशा मुख्य मागण्यांसाठी कोपरगाव शाखाधिकारी यांना यावेळी निवेदन देण्यात आले. बँक कर्मचाऱ्यांच्या या संपाचा फटका मात्र ग्राहकांना बसतो आहे. पण आज आम्हाला संपावर जाण्याची वेळ आणली आहे सिस्टीमने, आमच्या बँकेच्या सिस्टीमवर काय झालंय. आज संप प्रामुख्याने लवकर भरतीसाठी मागणी केलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून बँकेमध्ये मृत्यू, नंतर राजीनामा, अपजन असतील, त्यामुळे रिकाम्या झालेल्या जागा याच्या बँकेने भरलेल्या नाही आहेत. यातील चार शाखे जे असे शाखा आहेत की तिथे 2 सफाई कर्मचारीच नाही, पुन्हा आता 64 शाखा असे की तिथं क्लर्कच नाही, एकच क्लर्क काम करतो. म्हणजे 4-5 क्लर्क एक 10 वर्ष बिल काम करत होते, ते फक्त आता 1 क्लर्क काम करतो. पुन्हा तुमचे ज्या जनधन स्कीम आहेत, अटल पेन्शन आहे, मुद्रा आहे, या इन्शुरन्स स्कीम आहेत, यासाठी बँकेने खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरचा सोर्स वापरला पाहिजे. कधीचं पण आमचं सातच कामावर त्याचे हे होतं, त्याच्यामुळे आम्ही असंपावर आज गेलो आहोत. क्लेरिकल स्टाफ फक्त आव्हान आपण असंपव पुकारणार आहे, ऑफिसर युनियन याच्यात नाही आहे. तरी बँका चालू आहेत, लोकांच्या सोयीसाठी बँका आज सुपर ऑफिसरांनी त्या स्वयंपाकात चालू ठेवल्या. केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणांचा निषेध म्हणून संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला रायगड राष्ट्रीय काँग्रेसने भक्कम पाठिंबा दिला आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागात भारत बंदला प्रतिसाद देत काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. या संदर्भामध्ये सुद्धा हा खूप मुद्दा महत्त्वाचा आहे. आज गेली 2 वर्ष आम्ही या मुद्द्यावरती आंदोलन करतोय, पण केंद्र सरकार कुठल्याही प्रकारचं याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करायला मागत नाही. रेट पेट्रोलचे डिझेलचे भाव हे कमी झाले पाहिजेत. सर्वसामान्य माणसांना ह्या गोष्टी खूप त्रासदायक आहेत. कोरोनाच्या काळामध्ये लोकांना बेरोजगार झालेले आहेत. 2 कोटी रोजगार देण्याच्या गोष्टी करणाऱ्यांनी आज कित्येक कोटी लोकांना बेरोजगार केले. आज तरुण आपला आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभं राहिलेलं आहे. तर अशा वेळेस त्यांना मदत करायच्याऐवजी त्यांना सहकार्य करायच्याऐवजी आज रोज पेट्रोल डिझेलचे दरवाढ वाढवत आहेत आणि त्यांचा जीव अक्षरशः वेठीस झालेला आहे. तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो. दखलसुद्धा आज हे केंद्र सरकार घेत नाही आहे. खऱ्या अर्थाने जे 3 काळे कायदे केले त्या 3 काळ्या कायद्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत. काळे कायदे 3, पण त्याच्याबरोबर आणखीन 3 अशा गोष्टी पण आहेत की त्या ह्या देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतील. सर्वात महत्त्वाचं खासगीकरणाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर मोदी सरकार जे सरकारी संपत्ती आहे ती मोठ्या प्रमाणात खासगीकरणामध्ये विकायला काढलेली आहे. देश हा देशोधडीला लागण्याच्या दिशेला आहे. महागाईच्या बाबतीत देशामध्ये प्रचंड आगडून पसरलेला आहे. आज पेट्रोलची दरवाढ बघा, डिझेलची दरवाढ बघा, गॅसची दरवाढ बघा. शेतकरी विरोधी कृषी कायद्याविरोधात आज देशभर आंदोलन सुरू असून त्याला पाठिंबा देण्यासाठी आज सोमवारी सांगलीच्या स्टेशन चौकात संयुक्त किसान मोर्चातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. जर केंद्र सरकारने हे कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा किसान मोर्चातर्फे देण्यात आला आहे. आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं भारत बंदचं आवाहन केलेलं आहे. आम्ही सांगली जिल्ह्यातल्या संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं भारत बंदला पाठिंबा देऊन या स्टेशन चौकामध्ये धरणं आंदोलन धरलेलं आहे. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी जे कृषीविषयक 3 काळे कायदे आणले त्याच्या विरोधामध्ये गेले वर्षभर झालं दिल्लीच्या सभोवताली अनेक शेतकरी, लाखो शेतकरी धरणं आंदोलन धरून बसलेले आहेत, परंतु केंद्र सरकार कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही. जोपर्यंत हे काळे कायदे पाठीमागे घेतले जात नाहीत तोपर्यंत दिल्लीचं आंदोलन हे पाठीमागे घेतलं जाणार नाही असा संयुक्त मोर्चानं इशारा दिलेला आहे.
आज ही आम्ही परत केंद्र सरकारला सांगू इच्छितो की हे जे कृषी विषयक काळे कायदे जे आहेत कामगारांच्या विषयक जे काय कायदे तयार केलेले आहेत हे सगळे कायदे ताबडतोब पाठीमागे घेतले पाहिजेत आणि नव्यानं शेतकऱ्यांशी कामगारांशी आणि देशातल्या सगळ्या बुद्धिवादी लोकांशी चर्चा करून परत हे कायदे ठरवले पाहिजेत असं आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यासाठी आज देशभर आंदोलन आहे. आम्ही आज या ठिकाणी इशारा देतो की केंद्र सरकारने याबाबत योग्य भूमिका घेतली नाही तर भविष्य काळामध्ये आम्हाला तीव्र आंदोलन उभा करावं लागेल हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत. शेतकरी विरुद्ध कायदे करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो अशी नारेबाजी करत भारतीय कामगार संघटनेच्या वतीने सोलापूरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने जारी केलेल्या कृषी कायद्यामुळे राज्यभर शेतकऱ्यांना पाठिंबा देत केंद्र सरकारचा निषेध होत असून त्याच अनुषंगाने आज सोलापूरमध्ये भारत बंदची हाक देण्यात आली. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने केंद्र सरकार विरोधात देण्यात आलेल्या भारत बंदच्या हाकेला धुळ्यात मोठ्या संख्येने मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. धुळ्यातून उत्तम प्रतिसाद आहे. या अगोदर झालेल्या बैठकांमध्ये ठरवण्यात आलं होतं की धुळे बंदचं आवाहन करू नका, कारण अगोदरच व्यापार तोट्यामध्ये आहे, शेतकऱ्याचा माल विकला जात नाहीये. आपण बंद ठेवला तर अजून शेतकऱ्याचं नुकसान होईल आणि व्यापाऱ्यांचं देखील नुकसान होईल. म्हणून अगोदरच ठरलं होतं की सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना मिळून एक मिरवणूक काढायची आणि ती आपला निषेध व्यक्त करायचा आणि त्याप्रमाणे आज आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे. आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत आग्रा रोडने आपण मार्च काढलेला आहे. यानंतर कलेक्टरला आम्ही निवेदन देऊन आमचा केंद्र सरकारच्या विरुद्ध असणारा निषेध आम्ही व्यक्त करणार आहोत. आमच्या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी तर शेतकऱ्यांसाठी आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी दिल्लीत दरबारी बसलेले आहेत उपोषणासाठी आणि तीन काळे कायदे रद्द करायची मागणी करत आहे. केंद्र शासनाने लागू केलेले शेतीविषयक कायदे रद्द करावेत या मागणीसाठी देशभर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला अलिबाग बस स्थानकात काँग्रेस व आप पक्षाने एकत्रित येत सरकार विरुद्ध निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. सोमठाणा मोजे तालुका नायगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी 150 ते 200 शेतकरी उपस्थित होते. तलावासाठी घेण्यात आलेल्या जमिनीचा मोहजा अद्याप मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले. हिप्परगाव जाणार आहोत. नायगाव तालुका शेतकरी आहे. सोमठाणा हिप्परगाव साठवून तलावामध्ये जमीन गेली म्हणजे 6 एकर. 13 पासून आज 21 पर्यंत आवाड जाऊन 8 वर्ष झालं. अजून शेतीचा मुआवजा मिळाला नाही आणि गुत्तेदाराने काम चालू करून 3 वर्ष झालं. 30 ते 35% काम सरून झालं. अजून 1 रुपया मुआवजा कोण्याच शेतकऱ्याला मिळाला नाही. आमची एकच मागणी आहे की त्वरित मुआवजा देण्यात यावा. आज काय केलं? आज काय आत्महत्या होतं साहेब. 2 शेतकरी लक्ष्मण दोंडबा गायकवाड आणि मालू गणपती सॉरी मालू गणपती गायकवाड लक्ष्मण दोंडबा गायकवाड 2 शेतकरी. केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने केंद्र शासनाचा निषेध करत आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून कल्याणमधील कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात नारेबाजी करत कल्याणच्या पत्रीपूल ते शिवाजी चौकापर्यंत रॅली काढत आंदोलन केले. माझं नाव सलीम मोहम्मद शेख. मी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याचा जिल्हा अध्यक्ष आहे. आम्हाला आज जे आम्ही आंदोलन करतोय हे पूर्ण भारत देशामध्ये माननीय सोनिया गांधी आणि आमच्या इकडचे राष्ट्राध्यक्ष नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार हे आंदोलन चालू आहे. आता आम्ही पत्रीपूल ऑफिस आमचं पत्रीपूल तिथपासून ते शिवाज चौकपर्यंत आमचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत महिला आहेत महिला कार्यकर्ता आहेत त्यांना सगळ्या घेऊन शिने आज आम्ही आंदोलनचा हे केलेला आहे आणि हे पूर्ण देशामध्ये आज चालू आहे. तर हे आंदोलन याच्यासाठी आहे की जे किसान आणि जो काळा कानून आणलेला आहे हे जोपर्यंत मोदी सरकार वापस घेत नाही आहे किसानला त्यांचा न्याय भेटत नाही तोपर्यंत पूर्ण देशामध्ये आमचं हे आंदोलन चालू असणार आहे काँग्रेस पक्षाच्या तर्फे. जय हिंद. तर महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेपी न्यूज. नमस्कार.